बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची अपडेट समोर येते. मीरा बोरवणकर यांची 5 वाजता पत्रकार परिषद होणार आहे. अजित पवार यांच्यावर पुस्तकातून खळबळजनक आरोप केल्यानंतर बोरवणकर आता काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. दरम्यान पत्रकार परिषदेमध्ये मीरा बोरवणकर आणखी काय खुलासा करतील याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून. प्रमोद, काय सांगाल? मीरा बोरवणकर यांनी अजित पवारांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत, त्यांच्या पुस्तकातून हे आरोप करण्यात आलेले आहेत आणि आज 5 वाजता ते पत्रकार परिषद घेणार असल्याचं कळत आहे. काय अधिक अपडेट्स? अगदी कालपासूनच जेव्हा त्यांचं पुस्तक समोर आलेलं आहे मॅडम कमिशनर नावाचं, त्या पुस्तकामध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. खास करून पुण्याच्या कमिशनर असताना त्यांनी पुण्यातील येरवडा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येणाऱ्या जमिनी संदर्भात त्यांच्यावरती तत्कालीन पालकमंत्र्यांनी व्यवहार करण्यासंदर्भात कशा पद्धतीने बातचीत केली होती, हा जो महत्वाचा मुद्दा आहे तो त्यांनी पुस्तकात उल्लेख केलेला होता. नेमकं त्यांनी पुस्तकामध्ये व्यक्त अजित पवार यांचं थेटपणे जरी नाव घेतलेलं नसलं तरी कंसामध्ये नेमकं दादा यांचा उल्लेख केला होता. त्यानंतर मीरा बोरवणकर यांचे सर्वच माध्यम संपर्क साधत होते, आम्ही देखील सकाळपासून त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होतो, पण आज आत्ता या क्षणाला त्यांच्याशी आमचा संपर्क झालेला आहे आणि संध्याकाळी 5 वाजता मीरा बोरवणकर या दिल्लीमधील प्रेस क्लब ऑफ इंडिया या ठिकाणी पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामुळे आपल्याला बघावं लागणार आहे पत्रकार परिषदेमध्ये नेमकं मीरा बोरवणकर या नेमकं काय खुलासा करणार आहेत आणि दादा या नावाचा त्यांनी जो उल्लेख केला आहे त्या नावाचं तरी गुपित या पत्रकार परिषदेमध्ये सुटणार आहे का हे आपल्याला पाहावं लागणार आहे. विस्तर माहितीसाठी तर आता मीरा बोरवणकर काय नेमके खुलासे करतील याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं.